नमस्कार मित्रांनो, पॉलिटिकल PhD पॅकेज परचेस केल्याबद्दल आपले धन्यवाद। हे पॅकेज डाउनलोड कसे करायचे, इन्स्टॉल कसे करायचे, पॅकेजमधील फाइल्स एक्स्ट्रॅक्ट कशा करायच्या, या सर्व गोष्टींबद्दल मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये माहिती देणार आहे। सर्वात अगोदर आता आपण माझ्या व्हॉट्सॲपमध्ये जाऊया। आपण पॅकेज परचेस केल्या स्क्रीनशॉट पाठवल्यानंतर आपल्याकडे दोन लिंक येतील, एक पॉलिटिकल पॅकेज डिझाईन पॅकेज म्हणून लिंक असेल आणि एक फ्री बोनस म्हणून लिंक असेल। त्यापैकी सर्वात अगोदर आपण फ्री बोनसची जी लिंक आहे तिला राईट क्लिक करून कॉपी करायचं आहे, कॉपी लिंक ॲड्रेस, आणि तुमच्या कम्प्युटरमधील कोणत्याही ब्राउझरमध्ये पेस्ट करायचं आहे। Ctrl+V केल्यानंतर पेस्ट केलं आहे आणि फक्त एंटर बटन प्रेस केलं आहे। त्यानंतर फ्री बोनसमध्ये असलेला सर्व डेटा तुमच्यासमोर ओपन होईल। आता हे जे सगळे फोल्डर्स आहेत, हे सर्व फोल्डर्स तुम्हाला सर्वात अगोदर डाउनलोड करून घ्यायचे। फोल्डर्स डाउनलोड करणं एकदम सिंपल आहे मित्रांनो, फक्त त्या फोल्डरवरती राईट क्लिक करायचं आहे, डाउनलोड ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। तुमची फाईल झिप झाल्यानंतर डाउनलोडिंग स्टार्ट होऊन जाईल। थोडं फाईल झिप होण्यासाठी वेळ लागेल, त्यानंतर तुमचं डाउनलोडिंग जे आहे ते सुरू होऊन जाईल। अशाच पद्धतीने मी आता डाउनलोड करत नाही आहे, माझ्याकडे ऑलरेडी सर्व डेटा डाउनलोडेड आहे। अशाच पद्धतीने तुम्हाला सर्व फाईल्स डाउनलोड करून घ्यायचे आहे। स्पेशली तुम्हाला 7-zip ही जी फाईल आहे ही डाउनलोड करून घ्यायची आहे। या फोल्डरमध्ये आपण जो एक्स्ट्रॅक्ट करण्यासाठी सॉफ्टवेअर वापरणार आहे ते सॉफ्टवेअर या फोल्डरमध्ये दिलेलं आहे। सर्व डेटा तुम्ही डाउनलोड करून घेतला, त्यानंतर ही लिंक क्लोज करायची आहे आणि तुम्हाला दिलेली दुसरी जी लिंक असेल ती ओपन करायची आहे। या लिंकमध्ये पॉलिटिकल डिझाईन पॅकेज जे आहे त्याची लिंक मी कॉपी करतो आहे आणि गुगल क्रोममध्ये पेस्ट करतो आहे। लिंक पेस्ट केल्यानंतर तुमच्यासमोर 5 फोल्डर ओपन होतील। आता हे जे फोल्डर्स आहे हे देखील आपल्याला सेम जसं आपण अगोदर डाउनलोड केले तसेच डाउनलोड करून घ्यायचे। राईट क्लिक डाउनलोड, राईट क्लिक केल्यानंतर डाउनलोड ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचे। डाउनलोड ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर डाउनलोड एनीवेचा ऑप्शन येईल, याच्यावरती क्लिक करा, तुमचं डाउनलोडिंग जे आहे ते सुरू होऊन जाईल। अशा पद्धतीने तुमचं डाउनलोड जे आहे ते सुरू होऊन जाईल। मी कॅन्सल करतो आहे, माझ्याकडे ऑलरेडी सर्व डेटा डाउनलोडेड आहे। आता आपला सर्व डेटा डाउनलोड झाल्यानंतर आपल्याला आपला डेटा जिथे डाउनलोड आहे ते फोल्डर ओपन करायचं आहे। अशा पद्धतीने तुमच्यासमोर फ्री बोनस जे डाउनलोड केला असेल तुम्ही फोल्डरमधील फाईल्स, त्या सर्व फाईल्स तुम्हाला अशा पद्धतीने दिसतील। आपल्याला 7-zip इन्स्टॉल करावं लागेल, इथं सगळ्यात लास्टला 7-zip तुम्हाला सॉफ्टवेअर दिसतंय, त्यावरती राईट क्लिक करा आणि रन ॲज ॲडमिनिस्ट्रेटर याच्यावरती क्लिक करा। हे सॉफ्टवेअर इन्स्टॉल जर नसेल आपल्याकडं तर डेटा एक्स्ट्रॅक्ट करण्यासाठी आपल्याला समस्या येऊ शकतात। ते इन्स्टॉल झालेलं आहे, मी क्लोज बटनवरती क्लिक केलं। श्रीलिपीचे जे फॉन्ट आहे ते फॉन्ट आपण एक्स्ट्रॅक्ट करूया, राईट क्लिक केलं आहे 7-zip आणि एक्स्ट्रॅक्ट टू श्रीलिपी फॉन्ट्स। आता हे सर्व फॉन्ट्स एक्स्ट्रॅक्ट होत आहेत। अशाच पद्धतीने सर्व फाईल्स एक्स्ट्रॅक्ट करून घ्यायचे आहे। एकच फाईल एक्स्ट्रॅक्ट करून दाखवतोय, अशाच पद्धतीने तुम्हाला सर्व ज्या फाईल्स आहेत या सर्व एक्स्ट्रॅक्ट करून घ्यायच्या आहेत। आपण दुसरं फोल्डर सेम तसंच करायचं आहे आपल्याला। PhD जे सॉफ्टवेअर आहे ते राईट क्लिक करून तुम्हाला 7-zip आणि एक्स्ट्रॅक्ट टू PhD सॉफ्टवेअर। श्रीलिपी कन्व्हर्टर जे आहे ऑफलाईन ते सुद्धा आपल्याला राईट क्लिक करायचं आहे, 7-zip क्लिक करायचं आहे आणि एक्स्ट्रॅक्ट टू श्रीलिपी कन्व्हर्टर ऑफलाईन या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। त्याचप्रमाणे आपण जे अगोदर ची लिंक तुम्हाला मी दिली होती त्यातील सुद्धा फाईल्स तुम्हाला असे डाउनलोड करून घ्यायचे आहे आणि याला एक्स्ट्रॅक्ट करण्यासाठी देखील आपल्याला सेम तीच मेथड फॉलो करायची आहे। राईट क्लिक 7-zip आणि एक्स्ट्रॅक्ट टू इलेक्शन मटेरियल। राईट क्लिक 7-zip एक्स्ट्रॅक्ट टू ग्राम पंचायत। ओके, पॉलिटिकल राईट क्लिक 7-zip आणि एक्स्ट्रॅक्ट टू पॉलिटिकल पण। ओके, नेक्स्ट पॉलिटिकल 2 ही देखील आपल्याला राईट क्लिक करायचं आहे, 7-zip क्लिक करायचं आहे आणि एक्स्ट्रॅक्ट टू पॉलिटिकल 2। लिंकची जी व्हॅलिडिटी आहे मित्रांनो ती लाईफ टाईम आहे, त्यामुळे असं काही नाही आहे की तुम्ही एकाच वेळी सर्व डेटा डाउनलोड करा किंवा एकाच वेळी सर्व डेटा डाउनलोड नाही केला तर लिंक एक्सपायर होईल। लिंकची व्हॅलिडिटी लाईफ टाईम असल्यामुळे तुम्ही तुमच्या वेळेनुसार कधीही डेटा डाउनलोड करू शकता आणि कधीही इन्स्टॉल करू शकता। त्याचप्रमाणे जर भविष्यात चुकून तुमच्याकडून डेटा डिलीट झाला,
किंवा कम्प्युटर रिसेट वगैरे झाल्यानंतर डेटा लॉस झाला तर पुन्हा याच लिंकवरून तुम्ही डाटा सहज डाउनलोड करू शकता आणि पुन्हा इन्स्टॉल करू शकता. ओके, एक्स्ट्रॅक्ट झालेलं आहे. आता तुम्ही बघू शकता इलेक्शन मटेरियल जर आपण बघितलं तर याच्यामध्ये संपूर्ण इलेक्शनचे मटेरियल तुम्हाला बघायला भेटेल, सर्व पार्ट्याचे लोगो वगैरे. त्यानंतर आपण जर ग्रामपंचायतचं फोल्डर ओपन केलं तर ग्रामपंचायतच्या खूपच आकर्षकसुद्धा इथे पेज तुम्ही बघू शकता. या सर्व 2022 अपडेटेड ग्रामपंचायतच्या पेज जे आहेत खूप आकर्षक पद्धतीने याच्यामध्ये एडिट करून आपली फाईल लवकरात लवकर एडिट करू शकता, वेळसुद्धा वाचू शकता आणि आकर्षक डिझाईन देखील आपल्या कस्टमरला देऊ शकता. सर्व हा डेटा बघितलाच असेल त्यामुळे डेटा दाखवण्यामध्ये मी जास्त वेळ व्यर्थ करत नाही आहे. अशा पद्धतीने सर्व ज्या फाईल्स असतील त्या सर्व फाईल्स इथे एक्स्ट्रॅक्ट झालेल्या आहेत आपल्या सक्सेसफुली. आता डाउनलोड कसं करायचं आणि एक्स्ट्रॅक्ट कसं करायचं हे तुमच्या लक्षात आलेलं असेल. आता आपण हा डेटा वापरायचा कसा, फॉन्ट्स वगैरे कसे इन्स्टॉल करायचे याबद्दल पुढे बघूया. फ्री बोनसमध्ये जे मी तुम्हाला डेटा दिला होता तर शिलिपी फॉन्ट्स आहेत, हे सर्व आपण कंट्रोल ए करून राईट क्लिक करायचं, इन्स्टॉल फॉर ऑल युजर्स करायचं आणि इन्स्टॉल करून घ्यायचं. त्यानंतर इतरही फॉन्टचे जे फोल्डर असतील ते असेच आपल्याला इन्स्टॉल करायचे. आता ते पी एच व्ह्यूअर सॉफ्टवेअर आहे, याला तुम्हाला ओपन करायचं आहे. लास्ट ऑल जी फाईल असेल तिला राईट क्लिक करायचं, रन ॲज ॲडमिनिस्ट्रेटरवर क्लिक करायचं, येस करायचं. माझ्या जिथं ऑलरेडी इन्स्टॉल आहे आणि ॲक्सेप्ट करायचं. नेक्स्ट आणि नेक्स्ट आय विल स्टार्ट लेटर फिनिश. ओके, त्यानंतर शिवाजी फॉन्ट्स आहेत, हे देखील आपल्याला असेच इन्स्टॉल करायचे. कंट्रोल ए राईट क्लिक, इन्स्टॉल फॉर ऑल युजर्स आणि इन्स्टॉल. त्यानंतर गुगल फॉन्ट्स आहेत, हे देखील आपल्याला काय करायचं, कंट्रोल ए करायचं, राईट क्लिक करायचं, इन्स्टॉल फॉर ऑल युजर्स. ओके, आता माझ्याकडे इन्स्टॉल आहेत सगळे, त्यामुळे मी काही डबल इन्स्टॉल करत नाही. ओके, त्यानंतर आता नेक्स्ट जर आपण बघितलं गुगल इनपुट टूल्स, गुगल इनपुट टूल्स इन्स्टॉल करण्यासाठी सर्वात अगोदर सर्वात वरील जे आहे एक नंबरचं त्यावर राईट क्लिक करायचं, रन ॲज ॲडमिनिस्ट्रेटर येस करायचं आणि काही वेळ तुमचं इन्स्टॉल होऊन जाईल. फिनिश, राईट क्लिक, रन ॲज ॲडमिनिस्ट्रेटर. तिन्ही ज्या फाईल्स आहेत तिन्ही फाईल्स तुम्हाला रन ॲज ॲडमिनिस्ट्रेटर करून इन्स्टॉल करून घ्यायच्या आहे. ओके, फिनिश. आता गुगल इनपुटसुद्धा आपलं सक्सेसफुली इन्स्टॉल झालेलं आहे. त्यानंतर कॅलिग्राफीचे जे EMS फॉन्ट्स आहेत ते देखील कंट्रोल ए करून सिलेक्ट ऑल करायचे आहेत आणि राईट क्लिक करायचं, इन्स्टॉल फॉर ऑल युजर्स असं करायचं आहे. ठीक आहे, आता कॅलिग्राफी आपण बघू याच्यामध्ये. ह्याच्या कॅलिग्राफी आहे, इन्स्टॉल करण्याची गरज नाही. कॅलिग्राफीच्या सगळ्या फाईल्स ज्या आहेत त्या याच्यामध्ये तुम्हाला बघायला भेटतील. त्या फक्त फोटोशॉपमध्येच कॅलिग्राफी ओपन होतील. अल्टिमेट फॉन्ट पॅक आहे, हे सुद्धा तुम्हाला कंट्रोल ए करून राईट क्लिक करायचं आहे, इन्स्टॉल फॉर ऑल युजर्स. तुमचं सगळे फॉन्ट जे आहेत ते इन्स्टॉल होऊन जातील. आता शिलिपी कन्व्हर्टर जे आहे ते कसं वापरायचं हे आपण बघूया. तर शिलिपी कन्व्हर्टर वापरण्यासाठी आपल्याला फोल्डर ओपन करायचं आहे. त्यानंतर इथे जे शॉर्टकट दिला आहे गुगल क्रोमचा शिलिपी कन्व्हर्टरचा ते ओपन करायचं आहे. इंटरनेटशी कनेक्टेड जरी नसलो तरीसुद्धा हा शॉर्टकट आपला काम करेल. हे ऑफलाईन कन्व्हर्टर आहे, याच्यासाठी कुठल्याही इंटरनेट कनेक्शनची आवश्यकता नाही आहे. इथं शिलिपी कन्व्हर्टर ओपन झाला आहे. इथं सिम्पली आपल्याला काय करायचं आहे, जे शब्द आपण इथे युनिकोडमध्ये मराठीमधून टाईप करू ते इथे कन्व्हर्ट टू श्रीदेव केल्यानंतर इकडे श्रीदेवच्या कोडमध्ये येऊन जाईल. गुगल इनपुट टूल सुरू करण्यासाठी शिफ्ट बटन होल्ड करायचं आहे आणि एक वेळेस अल्ट बटन तुम्हाला दाबायचं आहे. इथे मराठीचं सिम्बॉल आला म्हणजे तुमचं गुगल इनपुट टूल सुरू झालं आहे आणि तुम्ही मराठीमध्ये टायपिंग करू शकता. पण त्याच्यासाठी अगोदर तुम्हाला गुगल इनपुट टूल्स इन्स्टॉल करावं लागेल. कसं इन्स्टॉल करायचं आहे मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं आहे. टाईप करू आपण, इथे टाईप करू महाराष्ट्र. ओके, इथे महाराष्ट्र टाईप झालं आहे. इथे फक्त आपल्याला काय करायचं आहे, कन्वर्ट टू श्रीदेव इथे क्लिक करायचं. इकडे आपल्यासमोर एक कोड येऊन जाईल, हा कोड कॉपी करायचा आहे आणि ज्या ठिकाणी आपल्याला फोटोशॉपमध्ये हा कोड सिलेक्ट करायचा आहे कंट्रोल सी करून कॉपी करायचा किंवा राईट क्लिक करून देखील तुम्ही कॉपी करू शकता. इथे जास्त जोही डेटा असेल ना तुमचा एकदाच टाईप करून घ्यायचा. मी आता एक तुम्हाला शब्द टाईप करून दाखवला आहे फक्त. आता जिथे आपण आपल्या PSD फाईल्स आहेत त्या PSD फाईल्सपैकी कोणती एक PSD फाईल जी आहे मी तुम्हाला ओपन करून दाखवतो. सपोज ग्रामपंचायतची मी एक ओपन करतो PSD फाईल. फोटोशॉप सुरू करा, ओपनवरती क्लिक करा आणि इथून मग फाईल तुम्ही ओपन करू शकता जिथे तुम्ही एक एक्स्ट्रॅक्ट केल्या त्या फाईल्स. ओके, ही फाईल आपल्यासमोर ओपन झाली आहे. फाईल एडिट करणं अगदी सोपं आहे. तुम्हाला जे लेयर्स असतील ना, ज्या फोटोचे लेयर आहेत, ही फोटोची लेयर आहे ही मला डिलीट करायची. तुम्ही डिलीट केलं मी इथे तुम्ही दुसरा कोणताही फोटो टाकू शकता. इथे मला टेक्स्ट चेंज करायचं आहे, हे टेक्स्ट देखील आपण चेंज करू शकतो. तर मी मराठी इकडे बंद करतो आहे गुगल इनपुट टूल्स, टेक्स्ट टूल घेतो आहे, इथे क्लिक करतो आहे. इथे क्लिक केलं हे सिलेक्ट करू शकता तुम्ही. पण याच्यासाठी हे एडिट करण्यासाठी तुम्हाला अगोदर तुमच्या कम्प्युटरमध्ये शिलिपीचे फॉन्ट्स, EMS फॉन्ट, गुगल फॉन्ट सर्व फॉन्ट्स इन्स्टॉल केलेले पाहिजे. फॉन्ट जर इन्स्टॉल नसतील तर तुम्हाला मग ओपन करण्यासाठी प्रॉब्लेम येऊ शकतो.
आता हे बघा, याच्यातला कोणता पण आपण डेटा डिलीट पण करू शकतो, इथे एडिट पण करू शकतो आपल्याला जे पाहिजे ते. आता मी तिकडून महाराष्ट्र कॉपी केलं होतं, ते पेस्ट केलं. आता इथून मला दुसरं काहीतरी टाईप करायचं, तर दुसरं काही पण मी इथं टाईप करू शकतो. सपोज मला इथे टाईप करायचं आहे, मला गुगल इनपुट टूल सुरू करावं लागेल, शिफ्ट आणि ऑल्ट दाबलं आहे मी. असं मी टाईप केलं आणि कन्वर्ट टू श्रीदेवरती क्लिक केलं, इथं कोड आपल्यासमोर कन्वर्ट झाला आहे. याला जस्ट कॉपी करायचं आहे. आता मला काय करायचं आहे, आपल्या माणूसपर्यंतच कॉपी करायचं आहे. कंट्रोल सी केलं आहे मी आणि इथे हे सर्व सिलेक्ट करून कंट्रोल व्ही केलं आहे. साईडला त्याची डबल लेअर होती, मी लेअर जी आहे ती डिलीट करून टाकतो. एक बाकी जे खालचं असेल टेक्स्ट ते सुद्धा मी असंच टाईप करतोय. आपला माणूस आपल्यासाठी हे मी सिलेक्ट करतोय, इथून कंट्रोल सी केलंय. इथून त्याचा कलर वगैरे सगळं ते तसंच तसं येऊन जाईल. तुम्हाला कलर चेंज करायचा असेल तर तुम्ही कलर सुद्धा चेंज करू शकता. हा जन शब्द आलाय, हा शब्द मी डिलीट केलाय. टेक्स्टच्या थोडेसे ॲडजस्टमेंट तुम्हाला करून घ्यावं लागतील जर तुम्ही टेक्स्ट चेंज केलं तर. आणि इथून आपण काय करू, पुन्हा जे उरलेलं आपलं आहे टेक्स्ट ते सगळं कॉपी करून घेऊ. कंट्रोल सी केलंय, तर इथे मला हे टेक्स्ट पेस्ट करायचं आहे जनहिताच्या कार्यासाठी. तर मी इथून काय केलं, कट केलं आणि खालच्या लाईनला घेतलं आहे जरासं. तिथून मी जनहिताचा शब्द जो आहे तो थोडासा मोठा करणार आहे. तो शब्द मोठा करण्यासाठी मी इथून फॉन्टची साईज जी आहे ती जास्त वाढवू पण शकतो. ओके, मी साईज थोडीशी वाढवली आहे. असंच देखील कलर रेडी घेतला आहे, ओके केलं. अशा पद्धतीने तुम्ही सहज टेक्स्ट एडिट करू शकता. आता यापैकी जे पण टेक्स्ट असेल ना, तर तुमच्या उमेदवाराचं नाव आहे, तुम्हाला जास्त काही एडिट करायचं नाही, फक्त उमेदवाराचं नाव एडिट करायचं आहे, तर इथे तुम्ही सिलेक्ट करून उमेदवाराचं जे पण नाव असेल ते एडिट करू शकता. त्यासाठी सुद्धा तुम्ही जे श्लिपी कन्वर्टर मी तुम्हाला दिलं आहे ते श्लिपी कन्वर्टर वापरू शकता. इथे फक्त टाईप करायचं जे उमेदवाराचं नाव असेल. आता इथे मी टाईप करतो असं, मी नाव टाईप केलं आहे, कन्वर्ट केलं आहे आणि इथून जस्ट नाव सगळं कॉपी करतो आणि इथं पेस्ट करतो आहे. इथं आपलं नाव चेंज झालं आहे. सिम्पल, खूपच सोपं आहे याच्यामध्ये एडिट करणं. आता इथे तुम्ही जो कटिंग केलेला फोटो असेल तो टाकून द्यायचा आहे. एक चिन्ह वगैरे जे असेल तर चिन्ह चेंज करायचं, हे डिलीट करून टाकायचं. दुसरं चिन्ह काय पाहिजे असेल तुम्हाला ते घ्यायचं. फोटो वगैरे तुमच्या हिशोबाने एडिटिंग करून तुम्ही फाईल सेव्ह करू शकता. अशा पद्धतीने अगदी सहज आणि फास्ट तुम्हाला तुमची जी निवडणुकीची फाईल आहे, निवडणुकीचे जे बॅनर्स आहेत, इलेक्शन प्रचाराचे जे बॅनर्स असतील, कॉंग्रॅच्युलेशनचे बॅनर असतील, ते सगळे तुम्हाला फास्ट एडिट करता येतील. मी आशा करतो की आपल्याला हे सगळं लक्षात आलं असेल की डाटा कसा एक्स्ट्रॅक्ट करायचा, डाउनलोड कसा करायचा, फॉन्ट इन्स्टॉल कसे करायचे, शिलिपी कन्वर्टर कसं वापरायचं ते. चला भेटूया आपल्या नेक्स्ट पॅकेजमध्ये. नेक्स्ट पॅकेज जे लॉन्च होतील त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या व्हॉट्सअपवर येतील. जो प्रतिसाद तुम्ही या पॅकेजसाठी दिला आहे, मी आशा करतो असाच प्रतिसाद आपण पुढच्या पॅकेजला सुद्धा द्याल. धन्यवाद.